मी वर्षा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या। तर आज मी घोळाची भाजी बनवणार आहे जी लग्नामध्ये बनवतात त्या पद्धतीची। तर इथे ही अशी मोठ्या पानाची ही घोळाची भाजी घेतली आहे आणि छान अशी ही कोळे देठ पण घ्यायचे आहेत आपल्याला। तर ही धुवून घ्यायची आधी आणि नंतर बारीक चिरायची आहे। त्यासाठी डाळी घेतली आहेत मी। इथे ही एक पाऊण वाटी साधारण चना डाळ घेतली आहे, अर्धा वाटी तुरीची डाळ घ्यायची, शेंगदाणे अर्धा वाटी, कोथिंबीर आणि फोडणीसाठी भरपूर असा लसूण घ्यायचा आहे। तर सर्वात आधी मी इथे दोन डाळी घेतल्या आहे, तुम्ही तुरीची किंवा मग फक्त चण्याची डाळ घेऊनही करू शकता। तर आता या कुकरमध्ये चणा डाळ आणि तुरीची डाळ टाकून घ्यायची, पाणी टाकून दोन तीन पाण्याने ह्या डाळी आपण धुवून घेणार आहोत। तर आता ही दोन तीन पाण्याने आपण डाळ धुवून घेतली आहे, यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि ही भाजी बारीक चिरून घेते। आधी भाजी निवडायची आणि नंतर अशी धुवून घ्यायची, नंतर मग बारीक चिरून घ्यायची। ह्या पालेभाज्या आधी धुवून घ्यायच्या असतात आणि नंतर चिरायच्या। ही भाजी जास्त उन्हाळ्यामध्ये मिळते तर ही एकदा तरी आपण खायला पाहिजे। खूप पौष्टिक अशी ही रानभाजी आहे आणि चवही तितकीच छान लागते या भाजीची। इथे मी थोड्या ह्या कवळ्या काड्या घेतल्या आहेत, त्यामुळे बारीक चिरत आहे। तुम्ही पानं पानं घेतले असतील भाजीचे तर नाही चिरली तरी चालते। आता ही या डाळीमध्ये टाकून द्यायची। पाणी टाकून घेऊ यामध्ये। डाळ शिजेल इथपर्यंत पाणी टाकायचं आणि झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये लाल सुकी मिरची टाकणार आहे मी, कढीपत्ता, अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मोहरी आणि जिरं टाकायचं आहे, अर्धा अर्धा चम्मच, पाव चम्मच हिंग टाकायचा, हा बारीक करून घेतलेला लसूण टाकायचा आहे भरपूर। लसूण असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तेलामध्ये। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे। आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते। पाव चम्मच हळद टाकायची, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता, काळा मसाला, गरम मसाला असेल तोही टाका। थोडंसं मिक्स करून घेतलं की मग ही आपण जी डाळ शिजवलेली आहे ती टाकून घ्यायची। छान फोडणीमध्ये एकजीव करून घ्यायची आहे डाळ।
थोडंसं पाणी टाकते मी, जरा घट्ट वाटत आहे। हेच आपलं कुकर असं थोडंसं मिक्स करून टाकायचं आहे। या डाळीमध्ये तुम्ही चिंचगुळही टाकू शकता, छान अशी आंबट गोड चव येईल चिंचगुळामुळे। वरून पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकायची, चवीनुसार मीठ, मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी आली की आपली ही डाळ खाण्यासाठी। तर एक उकळी आली की खाण्यासाठी ही डाळ तयार होते। तर आता झाकण लावून मी छान अशी एक उकळी काढून घेते। तर छान उकळी आलेली आहे भाजीला, आपण गॅस बंद करायचा आणि डिशमध्ये सर्व करायची भाजी। पौष्टिक अशी ही घोळची भाजी तयार आहे। तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह।